विधान परिषद निवडणुकीसाठी आज माननीय एकनाथराव खडसे यांनी नामांकन पत्र केले दाखल। त्यावेळी सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ, गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटीलजी, ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफजी, सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडेजी, खासदार सुनीलजी तटकरेजी, मंत्री नामदार राजेंद्र शिंगणेजी, मंत्री नामदार संजयजी बनसोडे, विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाड साहेब, विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नामदार नीलमताई गोरे, राज्यमंत्री नामदार आदितीताई तटकरे, नामदार प्राजक्तदादा तनपुरे, आमदार शशिकांत शिंदे, माननीय शिवाजीराव गर्जे, माननीय बेहबूब शेख, सौ विद्याताई चव्हाण, उदयसिंह बाळवी, दिलीप तात्या सोनवणे, सूर्यकाताई ठाकरे, पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील, राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे या मान्यवरांसह पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा सांगते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय एकनाथराव खडसे साहेबांना जो शब्द दिलेला होता तो शब्द आज खऱ्या अर्थानं तंतोतंत खरं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर म्हणजे शब्दाला जागणारा युक्तिवाद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस राज्यपाल महोदयांना अशाच पद्धतीने नाताभाऊनं आमदार करण्याचं शिफारस पत्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिलं गेलं होतं, त्यावेळेस महामहिम राज्यपालांनी नाताभाऊवर अन्याय केला, परंतु पवार साहेबांनी न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज रोजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब यांनी आपलं नाम निर्देशक पत्र त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि येत्या 20 तारखेला आदरणीय नाताभाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून येणार आहे। मी माझ्या परिवाराच्या वतीने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी जमलेल्या सर्व सन्माननीय माजी नगरसेवकांच्या वतीने त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आभार मानतो व आदरणीय नाताभाऊंचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र।